नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. बातम्यांच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. राम मंदिरासाठी केवळ एक वीट ठेवायची नाही तर संपूर्ण मंदिर उभारायचं, अमित शहा यांचं वक्तव्य. लँडिंग करताना तुटलं विमान, पायलटच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशांचा जीव. समाजाच्या भावना दुखवणारे विधान करू नका, राहुल गांधींची नेत्यांना तंबी. ओला उबेरचा संप मिटला, भाडे वाढले. आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सातारा दौऱ्यावर, पत्रकार परिषदेत केले भाष्य. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अयोध्येत राम मंदिर उभारलं जाण्याविषयी भाष्य केलं. आम्हाला राम मंदिरासाठी केवळ एक वीट ठेवायची नाही तर संपूर्ण मंदिर उभारायचं, असं अमित शहा यांनी म्हटलं. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमध्ये चर्चा करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. मंदिर निर्माण करण्यासाठी अध्यादेश आणणं तसंच या संदर्भाशी निगडीत अनेक प्रश्नांवर उत्तरं देताना भाजपा अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं. मंदिर निर्माणासाठी अध्यादेश आणणं तसंच या संदर्भाशी निगडीत अनेक प्रश्नांवर उत्तर देताना भाजपाध्यक्षांनी हे वक्तव्य केलंय. राम मंदिरासाठी केवळ एक वीट ठेवायची नाही तर संपूर्ण मंदिर उभारायचंय. न्यायालय या मुद्द्यावर विचार करत आहे, त्यामुळे या प्रश्नावर घाई करणं योग्य ठरणार नाही. आम्ही जनतेच्या संवेदना समजतो आणि त्यांना उत्तरही देण्याचा प्रयत्न करतो, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. कोर्टात या प्रश्नावर लवकरच सुनावणी होणार आहे. जानेवारी महिन्यात ही सुनावणी होईल, त्यामुळे अजून आम्हाला अध्यादेश आणण्याची गरज वाटत नाही, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पेरूच्या एका विमान कंपनीचं बोईंग 737 विमानाचा विमानतळावर उतरताना अपघात झाला आहे. बोलिव्हियाच्या एका विमानतळावर उतरताना हा अपघात घडला. विमान खाली उतरताना लँडिंग गिअर तुटल्यानं हा अपघात झाला आहे. हे विमान पेरूच्या कुस्कोहून येत होतं, यामुळे जवळपास 10 तास रनवे बंद ठेवण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात असलेल्या 122 प्रवाशांसहित विमानाचा चालक दलाचे सदस्य सुखरूप आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात असलेल्या 122 प्रवाशांसहित विमानाच्या चालक दलाचे सदस्य सुखरूप आहेत. अपघातानंतर विमानाला हटवणं कठीण झाल्यामुळे रनवे तब्बल 10 तास बंद ठेवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे अल्टो विमानतळावर येणाऱ्या जाणाऱ्या अनेक विमानांना याचा फटका बसला आहे. हा अपघात कसा झाला यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याविषयी चौकशी सुरू आहे. या अपघातादरम्यान कुणालाही इजा झाली नाही, ही गोष्ट अत्यंत दिलासादायक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राजस्थानमधील काँग्रेस नेते CP जोशी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेसची कोंडी झाली असताना शेवटी राहुल गांधींनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. CP जोशी यांचे विधान हे काँग्रेस पक्षाच्या आदर्शाविरोधात आहे. पक्षांच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असं विधान करू नये, अशी तंबीच राहुल गांधी यांनी दिली आहे. नाथद्वारा येथे प्रचारसभेत CP जोशी यांनी नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जात आणि धर्मावर प्रश्न उपस्थित केले आहेत. धर्माबद्दल फक्त ब्राह्मणांनाच माहिती असते, असेही त्यांनी म्हटले होते. CP जोशी यांच्या विधानावरून भाजप नेते आक्रमक झाले होते. CP जोशी यांनी राजकारणात खालची पातळी गाठली, अशी प्रतिक्रिया भाजपच्या गटातून येत होती. मात्र याबाबत काँग्रेसने काहीही भाष्य केले नव्हते. अखेर राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ट्विटरद्वारे CP जोशी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. CP जोशी यांचे विधान काँग्रेसच्या आदर्शाविरोधात आहे. नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे कोणतेही विधान करू नये. काँग्रेसच्या विचारसरणीचा आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून जोशी यांना त्यांची चूक लक्षात येईल. त्यांनी या विधानासाठी खेद व्यक्त केला पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. ओला उबर टॅक्सी चालक मालकांचा संप मिटल्यानं प्रवाशांना मोठाच दिलासा मिळेल, पण ही शक्यता धुळीस मिळाली आहे. टॅक्सी चालकांची ज्यादा भाडे दराची प्रमुख मागणी होती, असा पडताळा प्रवाशांना गुरुवारपर्यंत येत गेला.
ओला उबरसाठी मागणीत वाढ झाल्याने दरवाढीचा फटका या प्रवाशांना बसला आहे. ओला उबर संप मिटल्यानंतर प्रवाशांना नेहमी एवढेच भाडे द्यावे लागतील अशी अपेक्षा होती, पण दिवाळीत भाडेदरातील प्राथमिक दरसूत्रात बदल केल्याने आपसुकच भाडे वाढले आहेत. त्यामुळेच प्रवाशांना यापुढे नवीन दरांची सवय करून घ्यावी लागेल असेच चित्र सध्या दिसत आहे. गुरुवारी गर्दीच्या वेळेस सर्वच मार्गांवर प्रवाशांना जास्त दर मोजावे लागले. शेअर टॅक्सी सेवांमध्येही त्याचाच प्रत्यय येत आहे. संप मिटल्यानंतर मंगळवारी काही प्रवाशांनी दुप्पट दर मोजावे लागल्याची तक्रार केली आहे. ओला उबर टॅक्सी चालक मालकांनी दिवाळीपूर्वी सलग 12 दिवस आणि दिवाळीनंतर 2 दिवस संप पुकारला. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आल्याने ओला उबर सहज उपलब्ध होतील हा अंदाज खोटा ठरला. सकाळपासून या टॅक्सींसाठी मागणी वाढत गेली. तुलनेत टॅक्सींची संख्या कमी असल्याने पुरवठा कमी झाला. त्यातून टॅक्सीचे दर वाढत गेल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता. चालक आणि मालकांना योग्य मानधन मिळावे, मात्र प्रवाशांना त्याचा भूर्दंड बसू नये अशीच प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सातारा दौऱ्यावर आले असताना पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणात कायदेशीर अडचणी असल्या तरी संसदेत कायदा करून ही घोषणा करावी. मुख्यमंत्र्यांनी यावर घाई गडबड करू नये. आर्थिक निकषावर 25% आरक्षण दिले जावे यासाठी मी आग्रही असल्याचं यावेळी आठवले म्हणाले. यावेळी सुद्धा त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना RPI कडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची आग्रही भूमिका असल्याचे बोलून दाखवले. राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट मिळणार नाही, परंतु आमच्या पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी जानेवारी महिन्यात कोर्टाचा निकाल येणार आहे, त्यामुळे कायदा हातात न घेता राम मंदिर व्हावे अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच बाबरी मशीद पाडणे ही चुकीची भूमिका होती असेही ते म्हणाले. सध्याच्या अयोध्या प्रश्नावरून देशातील वातावरण तापलेलं आहे, त्यावर बोलत असताना रामदास आठवले यांनी अयोध्येमधील त्या जागेवर बौद्ध धर्मियांचा सुद्धा हक्क असल्याचे वक्तव्य केलं आहे. तुकाराम मुंडेंच्या बदलीबाबत बोलताना तुकाराम मुंडेंना लोकप्रतिनिधींशी चांगले संबंध ठेवता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. राम मंदिराच्या संबंधामध्ये लोकांच्या मनामध्ये बऱ्याच वर्षापासून एक तीव्र अशी भावना आहे, त्यामुळं मला असं वाटतं की अलाहाबाद हायकोर्ट किंवा आता प्रयागराज हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये वादग्रस्त जागा जी 7.5 एकर आहे त्यामध्ये 4.5 एकर जागा हिंदूंना आणि 2.25 एकर जागा मुसलमानांना देण्याचा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये ही केस आता पेंडिंग आहे, जानेवारीमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे, त्यामुळे मला वाटतं की कायदा हातामध्ये न घेता कायदा हातामध्ये घेऊन तिथं मंदिर बांधण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही, कारण बाबरी मस्जिद तोडताना त्या ठिकाणी कायदा हातात घेण्यात आला, ती डिमॉलिश करण्यात आली. वास्तविक ती भूमिका अत्यंत चुकीची होती त्यावेळेला, त्यामुळं मला असं वाटतं की त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहावी आणि जी जागा हिंदूंना दिलेली आहे त्या जागेमध्ये मंदिर बांधावं आणि मुस्लिमांना जी जागा दिली असेल त्याने मस्जिद बांधायची असेल तर बांधावी, किंवा त्यांना काय त्यांना एखादं इन्स्टिट्यूट करायचं असेल ते करावं. पण तसं जर पाहिलं तर त्या जमिनीवर तसा बौद्ध धर्मियांचा हक्क आहे, कारण ती मूळ जागा ही बौद्ध धर्मियांची आहे. कारण 2500 वर्षापूर्वी देशामध्ये सगळा बुद्धिझम होता, सगळे बौद्ध धर्मीय लोक होते, त्यामुळं आम्हालाही त्यातली थोडी जागा द्यावी असं आमचं मत आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जर मंदिर मस्जिद आणि बुद्धविहार उभं राहिलं तर एक राष्ट्रीय एकात्मता मजबूत होण्यासाठी त्याची चांगली मदत होणार आहे. पण राम मंदिराला आपला विरोध नाही, राम मंदिर हे त्यांच्या जागेवर त्यांनी बांधावं. मराठा आरक्षणाला सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे, रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि 1 डिसेंबरला आपण निर्णय जाहीर करत आहोत अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. पण त्यामध्ये माझं व्यक्तिगत मत असं आहे की संसदेने कायदा केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. अनेक वेळेला जरी सरकारने राज्य सरकारने निर्णय घेतला तर कोणी कोर्टामध्ये गेले की पुन्हा त्यामध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मराठा आणि बाकीच्या सवर्णांना
आर्थिक निकष लावून 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये 25% आरक्षण देण्याच्या संबंधातला कायदा संसदेने करावा, यासाठी मी येणाऱ्या NDA मिटिंगमध्ये हा मुद्दा मी मांडणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अत्यंत तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन मराठ्यांचं झालं होतं आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. आणि त्यामुळं हा निर्णय एकदा संसदेने कायदा करून सगळ्या पक्षाच्या समितीने करावा असं माझं मत आहे. नाही, बदली झाली कारण आता ते लोकप्रतिनिधींच्या बरोबर त्यांचे त्यांना संबंध चांगले ठेवता येत नाही. कुठल्याही IAS IPS अधिकाऱ्यांनी आपल्या लोकल लोकप्रतिनिधी चांगले संबंध ठेवले पाहिजे. एखादं काम होते नसेल तर त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. फक्त अरेरावी करून लोकप्रतिनिधीच्या बरोबर लोकांच्या बरोबर कुठला अधिकारी राहिला की त्याच्याबरोबर तक्रारी वाढतात. अधिकारी चांगला असतो, ते नॉन करप्ट आहे, चांगले अधिकारी आहे, पण ते जातील त्या ठिकाणी त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये. माझं मत असं आहे की त्यांची बदली महानगरपालिकेत करू नये. एवढ्या महानगरपालिकेचा अनुभव घेतल्यानंतर ते अधिकारी चांगले आहे, त्यांना चांगलं काम करू द्या. त्यांना इतर दुसऱ्या लोकांचा संबंध येणार नाही अशा ठिकाणी त्यांना पाठवावं आणि त्या ठिकाणी त्यांना चांगलं काम करण्याची संधी द्यावी असं माझं मत आहे. लोकांच्या तक्रारी आल्यामुळं बदली होते ना, त्यामुळं. पण अधिकारी ते चांगले आहेत, सक्षम आहेत असं माझं मत आहे. चला, आणि आता लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करायचा असेल तर उदयनराजे भोसले हे या ठिकाणचे खासदार आहे आणि मागच्या वेळेला सुद्धा साताऱ्या जागा ही त्यांच्यासाठी म्हणून आम्ही घेतली. पण उदयनराजे राष्ट्रवादी ज्योतीने उभे राहिले. आता कदाचित राष्ट्रवादीचं तिकीट त्यांना मिळण्याची 90% शक्यता नाही. त्यामुळं त्यांना जर तिकडचं तिकीट मिळालं नाही तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत. आणि उदयनराजे हे जर रिपब्लिकन पक्षामध्ये आले तर ही साताऱ्याची जागा आमच्या कोट्यामधलीच आहे. तर ती जागा आम्ही मागून घेऊन उदयनराजे यांना पूर्णपणे पाठिंबा देण्याची भूमिका माझ्या पक्षाची राहणार आहे. उदयनराजे जर RPIमध्ये आले तर RPIचा जे कॅरेक्टर आहे ते व्यापक होण्यामध्ये चांगली मदत होणार आहे. जनमंच आहे आपल्यासाठी योग्य व्यासपीठ. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, सातारा. पुण्यातील भीमाशंकर येथे मंदिरात त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. भगवान शंकर आणि देवी पार्वती यांनी अर्धनारी नटेश्वराचं रूप धारण केलं आणि त्रिपुरासुराचा वध करून या विश्वाचं रक्षण केलं. म्हणून या दिवसाची आठवण म्हणून भीमाशंकर मध्ये दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी शिवलिंगावर पोशाख चढवून मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे येथील रविवार पेठेतील सोमेश्वर आरती मंडळाने फुलांची सजावट केली होती. यासाठी 40 कार्यकर्ते काम करत होते. मंदिर परिसर दिव्यांनी उजळून गेला होता. सजावटीनंतर मंदिरात महाआरती घेण्यात आली. त्रिपुरा पौर्णिमानिमित्त मंदिर रात्रभर उघडे होते. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे, शिरूर. आणि वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. एक मिनट, जानते मेरा बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी एंड ब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है, है? आप दादा भाई नौरू जी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? फिर बिना सीट बेल्ट पाए फोन ते गल कर दे, शर्म नहीं आंदी तुहानू? हेलो, पैसे पार देना पाजी. फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी फिर ते मैं उन्नू भी फाड़ लैंदा. आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है. शाबाश. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त.
सोहराबुद्दीन शेख कथित एन्काउंटर प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात ट्विट युद्ध सुरू आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अमित शहा सत्यापासून लांब पडू शकत नाही असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं. त्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला केला. नुकतेच सोहराबुद्दीन कथित एन्काउंटर प्रकरणी सीबीआयचे मुख्य तपास अधिकारी संदीप तामगाडगे यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा हे कथित एन्काउंटरचे सूत्रधार आहेत असं संदीप तामगाडगे यांनी सांगितलं होतं. संदीप तामगाडगे यांच्या जबाबाचा आधार घेत राहुल गांधी यांनी अमित शहांवर निशाणा साधला. गीतेमध्ये सांगितलं आहे की तुम्ही सत्यापासून लांब पळू शकत नाही. अमित शहा हेच सेहराबुद्दीन एन्काउंटरचे सूत्रधार असल्याचं संदीप तामगाडगे यांनी आपल्या साक्षीत म्हटलं आहे. हा माणूस अध्यक्ष होणं भाजपासाठी योग्य नाही असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. अमित शहा यांना 2014 क्लीन चिट मिळाली आहे हे असत्याची मशीन राहुल गांधी यांना माहीत नाही का? राजकीय हेतूने अमित शहा यांना फसवण्यात आलं असंही कोर्टाने स्पष्ट केलं होतं. राहुल गांधी सांगतील का की त्यांच्या शासनात हे कोणाच्या आदेशावरून करण्यात आलं होतं? अशा शब्दात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं. मी निश्चितपणे सांगू शकते राहुल गांधी यांनी कधीच गीता वाचली नसणार कारण ते इतके खोटं बोलले नसते असंही त्या म्हणाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस मुंबई. पुढची बातमी आहे औरंगाबाद मधून. औरंगाबाद जळगाव महामार्गावर बनकिन्होळा या गावाजवळ एक अपघात झालाय. दरम्यान या अपघातानंतर अज्ञातांनी कारमधल्या डिक्कीत असलेले 170,000 रोकड लंपास केली आहे. या घटनेची नोंद वडोद बाजार पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. ही घटना औरंगाबाद जळगाव महामार्गावर बनकिन्होळा गावाजवळ घडली. कार आणि कंटेनरच्या झालेल्या या अपघातामध्ये कारमधले 3 तरुण जखमी झाले. अपघात होताच नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ सिल्लोड येथील रुग्णालयात हलवले आहे. हा अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक पसार झाला आहे. त्या दरम्यान अपघातग्रस्त कारच्या डिक्कीमध्ये 170,000 रुपयांची रोकड होती. जखमींना रुग्णालयात नेत असताना या कारमधील ही रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वडोदा बाजार पोलीस स्टेशन मध्ये याची नोंद करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर सिल्लोड औरंगाबाद. पुणे जिल्हा परिषद निधी योजनेअंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरता बारामती तालुक्यास योजनानिहाय वाटप करण्यात आले. बारामतीत पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राबवण्यात आलेल्या योजनांचा अनेक जणांनी लाभ घेतला. पुणे जिल्हा परिषद निधी योजनेअंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरता बारामती तालुक्यात योजनानिहाय वाटप करण्यात आले आहे. यामध्ये मैत्रीण योजना, तलंगा कोंबडी पक्षी, मिल्किंग मशीन, शेळी गट तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या अनेक लाभधारकांना दुधाळ जनावरे वाटप या योजनेतील खरेदी प्रक्रिया पूर्णत्वास आल्या आहेत. डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे बारामती पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी रमेश भोवाळ यांनी सांगितलं आहे. यावर्षी आपण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजना देत असतो. यामध्ये अनुसूचित जातीच्या लाभधारकांना 2 दुधाळ जनावरांचे गट वाटप, यामध्ये गेल्या वर्षी मंजूर झालेले दुसऱ्या गायीचा गट आपण 47 लोकांना वाटप करण्याचं आपली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच चालू वर्षामध्ये देखील 47 दुधाळ जनावरांचे गट वाटप होणार आहेत आणि 10+1 शेळी गट 75% अनुदानावर 9 लाभार्थ्यांना या गटाचं वाटप होणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक निधी योजनेअंतर्गत आपण अनुसूचित जातीच्या लाभधारकांना 100% अनुदानावर 122 लाभार्थ्यांना पशुखाद्य वाटप करणार आहोत. तसेच महिला बालकल्याण विभाग, पंचायत समिती बारामती आणि जिल्हा परिषद अंतर्गत आपण 2+1 शेळ्या आणि 1 बोकडा असे 115 लाभार्थ्यांना गट वाटप होणार आहेत. याची खरेदी प्रक्रिया असा आजपर्यंत 13 लाभार्थ्यांची पूर्ण झालेली. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात समितीच्या वतीनं विठ्ठलाच्या गाभाऱ्यात केशरी रंगाच्या जरबेरा फुलांची सुंदर आरास करण्यात आली. तसेच विठ्ठलाला पिवळ्या गुलाबी रंगाचा पोशाख प्रदान करण्यात आला. यावेळी रुक्मिणी मातेस सुंदर अशा पिवळ्या रंगाच्या काठापदराची साडी असा पोशाख परिधान करण्यात आला आहे. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे रूप फुललेलं दिसत आहे. या सुंदर अशा फुलांची आरास पाहण्यासाठी व विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे सोलापूर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासगी कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत.
पवारांचा दौरा म्हटला की राजकीय चर्चा आणि पक्षांतर्गत कुळघोड्या त्यांच्या कानावर पडणार नाही असं होणार नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय चाललंय याचा कानोसा घेऊन नक्की चर्चा करतील. पाहूया त्या संदर्भातील ही बातमी. या चर्चेत प्रमुख मुद्दा असेल तो कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा. विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे पक्षविरोधी कारवाया करतात असा थेट आरोप काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे कार्यकर्त्यांना नेमका काय संदेश देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या ताब्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा जागा वाटपात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यामुळे हातकणंगले मतदारसंघातील माजी खासदार माने गट नाराज झाला आहे. हा मतदारसंघ स्वाभिमानीला दिल्यास बंडाचा इशारा माने गटाने दिला आहे. शरद पवार हे योग्य वेळी योग्य त्या व्यक्तीचे कान टोचतात हा पूर्वानुभव लोकांना आहे. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी सावध भूमिका प्रतिक्रिया दिली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मक्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी वाहनासह कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीत मुक्काम ठोकलाय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा मका हमीभावापेक्षा कमी भावात खरेदी करून लुटणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. शासनाचा मक्का माउचर नुसार 1700 भाव असून व्यापारी प्रदीप पहाडे यांनी मात्र हा मक्का कमी भावाने घेण्यास सांगितले. त्यातही पक्क्या पावत्या दिल्या नाहीत. शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार केली असता सभापती राजू मगर यांनी थातुरमातुर पंचनामा केला असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. असे प्रकार नेहमी घडतात व व्यापारी आणि बाजार समिती यांच्यात सांगड आहे असेही दिसून येत आहे. आता व्यापाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सभापती राजू मगर यांना दूरध्वनी करून संपर्क साधला असता ते म्हणाले की आम्ही पंचनामा केला आहे आणि पुढील कारवाई जिल्हा उपनिबंधक करतील असे बोलून त्यांनी हात वर केल्याचे दिसून आले. व्यापारी हमी भाव देत नाही शेतकऱ्यांसाठी, त्यासाठी ते कालपासून मुक्कामाल थांबलेले. तुमच्या मालाला संबंधित काही कारवाई करणार आहात का? हो, काल तुम्ही त्यांचं मक्काचं एक वाहन आणलं होतं, ट्रॅक्टर वगैरे रिक्षा आणली की त्यांनी, आणि त्या त्यांचं त्या भावामध्ये त्यांचं समाधान झालेलं नाही. ते म्हणजे ते शेतकरीने आग्रह धरला की आम्हाला जे शासकीय हमी भाव आहे हमी भावाप्रमाणे आम्हाला पेमेंट द्यावं. त्यांचं त्यामुळे त्यांचा वादविवाद झाला आणि त्यांनी आमच्याकडे आल्यानंतर त्यांनी तक्रार केली. त्या तक्रारच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या मक्काचा पंचनामा देखील केला. पंचनामा केल्यानंतर आम्ही त्या संबंधित व्यापाऱ्यांना आम्ही नोटीस पण बजावली. नोटीस बदल त्यांचा त्यांनी आम्हाला अजून काही खुलासा दिला नाही, तरी पण आम्ही पंचनामा करून आणि वरिष्ठ सगळे आम्ही त्यांची तक्रार करणार आहे. आणि आमचंही मत आहे की बा शासनाच्या भावाप्रमाणे व्यापाऱ्यांनी खरेदी केली पाहिजे. शासनाने जे 1700 रुपये भाव जाहीर केलेले आहेत त्याच्यापेक्षा कमी खरेदी करू नये व्यापाऱ्यांनी. प्रत्येक व्यापाऱ्यांनी हमी भावाप्रमाणेच खरेदी करावी असा आमचाही आग्रह आहे. मका घेऊन आलो, माझी मका वाळलेली आहे, 12-13 माऊचर आहे आणि अगोदरच दुष्काळीमुळे फारच 50% ते 50% पीक आलेलं आहे आणि मी माल इथे मार्केटमध्ये आणला असता हे हमी भावापेक्षा कमी भावानं मागायला लागलं. तर मी हमी भावानं भाऊ मला माल मिळावा म्हणून मी मागणी केली होती, त्यांनी घेण्यास टाळाटाळ केली आणि वाहनासह मका माझी तशीच मार्केटमध्ये पडू नये. तर मी मग त्याबद्दल मार्केट कमिटीला एक तक्रार दिली, साहेब निबंधक यांना एक तक्रार दिली, तहसीलदार साहेबाला एक तक्रार दिली. तरी तुमची काय अपेक्षा? माझी अपेक्षा अशी की भाऊ मला माझा माल चांगला असल्यामुळे मला योग्य भाव मिळावा आणि संबंधितावर कार्यवाही होऊन आणि सगळ्या शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी मी रात्रभर इथे मालासह वाहनासह इथे थांबलेलो आहे. रात्र जरा अडचणीतच काढली तर संबंधित कार्यवाही होऊन मला योग्य भाव मिळावा. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड. सुपरस्टार रजनीकांत, अक्षय कुमार आणि एमी जॅक्सन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 2.0 ने प्रदर्शनापूर्वीच
तब्बल 370 कोटींची कमाई केली आहे. 500 कोटी एवढं अफाट बजेट असलेला हा चित्रपट या महिन्याअखेरीस प्रदर्शित होईल. तो पाहण्यास सगळेच उत्सुक असून या चित्रपटाच्या डिजिटल आणि सॅटेलाइट हक्कांची या आधीच निर्मात्यांकडून विक्री करण्यात आली आहे. यातून जवळपास 180 कोटी रुपये मिळाल्याचं समजत आहे. या चित्रपटाच्या डिजिटल आणि सॅटेलाइट हक्कांची याआधीच निर्मात्यांकडून विक्री करण्यात आली. त्यातून जवळपास 180 कोटी रुपये मिळाल्याचं समजत आहे. आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि दक्षिणेकडील इतर भागात या चित्रपटाच्या वितरणाचे हक्कही विकण्यात आले आहेत. यातून 190 कोटी चित्रपटानं कमावले आहेत. डिजिटल, सॅटेलाइट आणि वितरणाच्या हक्कातून एकूण 370 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील 10,000 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जवळपास 1,000 VFX आर्टिस्टनं या चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे. आतापर्यंतचा हा भारतातील सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच अक्षय दक्षिणात्य चित्रपटात काम करत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भारताची अनुभवी महिला बॉक्सर मेरी कॉमने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. 48 किलो वजनी गटात मेरी कॉमने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मीचा पराभव केलाय. या कामगिरीसह मेरी कॉम एका अनोख्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभी आहे. याआधी आयर्लंडची खेळाडू कॅटी टेलरसह मेरीची बरोबरी झाली होती. मेरीच्या खात्यात जागतिक स्पर्धेतील 5 सुवर्ण आणि 1 रौप्य अशी 6 पदकं होती. तर कॅटीच्या खात्यात 5 सुवर्ण आणि 1 ब्रॉन्झ अशी 6 पदकं होती. पण मेरीने उपांत्य फेरीत प्रवेश करून आपले आणखी एक पदक निश्चित केल्यामुळे ती जागतिक स्तरावर सर्वाधिक पदक जिंकणारी खेळाडू ठरली आहे. आता फक्त प्रश्न हा की ती कोणते पदक जिंकणार. जर तिने शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीमध्ये सुवर्ण पदक जिंकले तर ती पुरुषांशीही बरोबरी करणार आहे. क्युबाचा फेलिक्स सॅव्हन याच्याशी ती सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकणारी खेळाडू म्हणून बरोबरी करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेतकऱ्यांनी आणलेला कांदा तहसील कार्यालयासमोर फेकत निषेध व्यक्त केला. सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मालाला योग्य भाव द्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने मलकापूर तहसील चौकात कांदा रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांतर्फे सरकारचा निषेध करण्यात आला. इतरत्र 1,100 रुपयांपासून पुढे भाव असून येथील व्यापारी मात्र कांद्यांची बोली 400 रुपयांपासून लावतात आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करतात असे काही संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं. एवढेच नव्हे तर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या दराबाबत रोष पाहता कांदा खरेदी आजपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आणलेल्या कांद्यांचे करावे तरी काय असा प्रश्न हताश झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्याचा लागवड आणि संगोपन खर्च, वाहतूक खर्च, मुक्कामाचा, जेवणाचा आणि सहकार्याचा खर्च वजा जाता आणि आता फेकण्यात आलेला कांदा बघता घरी काय न्यावे याचे दुःख पोटतिडकीने शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. मलकापूर कॉटन मार्केटमध्ये इथे कांद्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी, असंख्य शेतकऱ्यांनी कांदे आणले असता इथल्या व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव एकदम पाळून टाकले. मागच्या हप्त्यामध्ये लासलगावला 2,500 रुपये 2,500 ते 3,000 रुपये कांदा विकला गेला. पण या मार्केटमध्ये, मलकापूर मार्केटमध्ये इथल्या व्यापाऱ्यांनी लोकल इन्व्हिटी करून कांदा फक्त 1,100 रुपयात घेतला. आणि आता मागच्या म्हणजे उद्या पण काल पण कांदा असा विकला गेला नाशिकला की 1,700 ते 1,800 भाव विकला गेला, तरी इथे 400 ते 500 हे कांदा घेऊन राहिले. त्यासाठी इथे असंख्य शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. तर या आंदोलनासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. आता इथून आम्ही हा सगळा माल तहसीलवर घेऊन जाऊन तिथे आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांना कांदा पिकवायसाठी एकरी जवळजवळ 40 ते 50 रुपये निस्ता खर्च येतो आणि एकरी कांदा फक्त 25 ते 30 क्विंटल उतरून आला पावसामुळे. आता 25 ते 30 झाला तर जवळजवळ 20 ते 25 हजार कांदा होते. 25 हजाराचा घाटा होऊन हा शेतकरी कुठून भरणार आहे. आणि हे सरकार असे कांद्याचे भाव पाळते त्यासाठी आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. आता इथून आमचा मोर्चा तहसीलवर, आम्ही तिथे रस्ता जाम करणार आहे. संतोष सिंग, दिवान सिंग, राजपूत. कांदा आणला मी, अर्धा कांदा निसर्गाने मार खाल्ला, अर्धा उरला तो इथं आणला वाचून जागून. 1,500 रुपये ट्रॅक्टरला भाडं दिलं. 20 क्विंटल कांदा तिथं आणला आणि 400 ते 500 रुपये क्विंटलनी मागला माझा कांदा.
मी घरी काय न्यायचं आणि समस्या कशी, शासन किती फसवते आम्हाला शेतकऱ्याला, आणि शासनाने हमी भाव दिला पाहिजे आम्हाला, हमी भाव कबूल केला होता, आणि शेतकऱ्यांना जगायचं कसं, जगायचं का मरायचं, घरी काय न्यायचं आम्ही, हेच आम्हाला प्रश्न पडला आहे. तिथं आमची मजा घेतली 400 रुपये क्विंटलनी मागून व्यापाऱ्यांनी. महाराष्ट्र शासनाने गेल्या निवडणुकीच्या वेळीस शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते, पण तुम्ही आज पाहता आपण मार्केटमध्ये जातो बाजारात कांदा खरेदी करायला, तर आज कांदा जवळपास 20 रुपये किलो चिल्लर विकला जातो. तोच कांदा मार्केटमध्ये येथील व्यापारी हे 400 ते 500 रुपये क्विंटलने खरेदी करतात. शेतकऱ्याची ही शेतकऱ्यांची लूट चालू आहे, जो अन्याय चालू आहे शेतकऱ्यावर, तो अन्याय दूर करण्यासाठी नेहमीच काँग्रेस ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. तसेच आज या शेतकऱ्यांनी जे आंदोलन पुकारलं, त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मलकापूर शहर व तालुका काँग्रेस समितीतर्फे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. तसेच येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या शेतकऱ्यांसाठी नेहमीच काँग्रेस रस्त्यावर आली आहे, रस्त्यावर राहील व शेवटपर्यंत त्याच्या होत असलेल्या अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करेल. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. आणि बातम्यांच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाइन्स वर. राम मंदिरासाठी केवळ एक वीट ठेवायची नाही तर संपूर्ण मंदिर उभारायचं, अमित शहा यांचं वक्तव्य. लँडिंग करताना तुटलं विमान, पायलटच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशांचा जीव. समाजाच्या भावना दुखवणारे विधान करू नका, राहुल गांधींची नेत्यांना तंबी. ओला उबेरचा संप मिटला, भाडे वाढले. आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सातारा दौऱ्यावर, पत्रकार परिषदेत केले भाष्य. आणि वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.